नमस्कार मैत्रिणी, तर चला आपण आज मसालेदार शेवगा बघू। अर्थातच मी त्यासाठी दोन शेवग्याचे शेंगा धुवून कापून घेतले। आता ते आपण उकडवून घेणार आहे। मी तर कुकरला उकडवून घेतल्यात, पण मी सांगेन की तुम्ही कढईत उकडून घ्या, कारण कढईत शेंगा उकडल्या तर आपल्याला समजणार आहे की ते कितपत उकडायच्या, कारण शेवगा फार गाळ झाला नाही पाहिजे। शेवगा अगदी व्यवस्थितच शिजला पाहिजे, फार जास्त नाही आणि फार कमी नाही। त्यासाठी घेतलं आहे मी 2 चमचे जिरे, 2 चमचे धणे आणि काही खडा मसाला। तर चला हे मसाले वाटून घेऊया। मसाले आपले वाटून झालेले आहेत आणि आता आपल्याला करायची फोडणीची तयारी। त्यासाठी मी कढईत तेल ओतून घेतलं। तेल थोडं गरम झालं की तमालपत्र टाकून घेतले आणि एक उभा चिरलेला पातळ कांदा आपल्याला तेलात टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर चला मी कांदा परतून घेते। कांदा परतत आला, थोडासा कलर वर यायला लागला की मी 2 चमचे आले लसूण पेस्ट टाकून ते पण परतून घेते। ते पण आपण दोन्ही मिक्स करून चांगलं परतून घेऊया, कच्चा पण राहिलं नाही पाहिजे। दोन्ही पण अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे। आले लसूण आणि कांदा होत आला आहे। आता आपण पुढं टाकणार आहे वाटलेला मसाला, धने जिरेचा आणि खड्या मसाल्याचा। हे वाटलेला मसाला आपण टाकून तोही चांगला परतून घेणार आहे। तो परतून झाल्यानंतर मी एक टोमॅटो बारीक मिक्सरला वाटून घेतला होता, तो पण आपण चांगला परतून घेणार आहे। कच्चा पण नाही राहिलं पाहिजे, अगदी चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला। हे परतत असताना आपल्याला गॅस एकदम मोठाही नको आणि बारीकही नको, मीडियम गॅसवर परतत राहिलो तर अगदी छान परतलं जाईल। तर हे तुमच्या चवीप्रमाणे, तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं ही लाल मिरची पावडर, हे घरचं तिखट, ही हळद असं टाकून घेऊन ते पण आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं। रेसिपीच्या मध्ये तुम्हाला आवाज येतो आहे, तर हा आवाज घराचं काम चालू आहे आमच्या शेजारी, त्याचा आवाज आहे। त्यासाठी दिलगिरी व्यक्त करत आहे। आणि आता टाकलेला आहे मी होममेड सांबार मसाला आणि थोडीशी कोथिंबीर। त्याच्यानंतर टाकणार आहे हा उकडलेला शेवगा आणि हा पण चांगला आपण एकजीव करून घेऊया। शेवगा चांगला मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला हवं असेल तर पाणी ओतणार आहे आपण, तर कितपत पाणी पाहिजे तेवढं तुम्ही पाणी ओतून घ्या। तर आता टाकणार आहोत आपण मीठ, पण मीठ टाकताना लक्षात असू द्या की शेवगा उकडतानाही आपण मीठ टाकलेलं होतं। आणि आता आपण याला उकळी काढून घेऊया। 1 ते 2 मिनिट साधारण याला आपण उकळी काढून घेऊया। तर चला, उकळी तर आलेली आहे, तर गॅस बंद करून मी हा शेवगा, मसालेदार शेवगा काढून घेते। आणि इथं तुम्ही वरून थोडी कोथिंबीर टाकली तरी चालणार आहे। तर असा हा मस्त मसालेदार शेवगा मी काढून घेते। तर असा शेवगा तुम्ही पुरी, भात, भाकरी, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता। एकदा नक्की करा, खा आणि मला सांगा कसा झाला आहे। आणि हो, मक्याच्या भाकरीची मी रेसिपी टाकलेली आहे, तीही बघा। धन्यवाद सर्वांना।